कंपनीचा प्रॉफिट अँड कंपनीचा प्रॉफिट इन लास्ट 10 इयर्स असं एक माझ्याकडे डेटा सेट आहे, तो मी इथं लोड करून घेतलाय. तर ह्याच्यामध्ये ओनली 3 कॉलम्स आहेत, काय तर इयर, प्रॉफिट आणि नंबर ऑफ एम्प्लॉईज. आता मला बघायचं आहे की मी हा डेटा जर मला माझ्या कंपनीनं मला दिलाय तर मी ह्याचा यूज करून कोणकोणते बनवू शकते, चार्ट बनवू शकते. तर मला इयर इयर पाहिजे इकडं, आणि इयर वाईज नंबर ऑफ एम्प्लॉईज वाढतात कमी होत आहेत तर हे पाहिजे. आता इथं बघा, मी फक्त इथं आणून ड्रॅग अँड ड्रॉप इथं फक्त केलं, इयर ठेवलंय आणि सम ऑफ हे नंबर ऑफ एम्प्लॉईज इथं रोज मध्ये आणलेत. पण इथं काय, ओनली लाईन तुम्हाला दिसते. आता लाईनच्या प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही बघायला गेला तर मग इथं दिसणार आहे की 2010 मध्ये 450 एम्प्लॉईज होते, 2011 मध्ये 618 एम्प्लॉईज अँड सो ऑन. ओके, तर मला हे बघायचं, मला प्रत्येक ठिकाणी हे पॉइंटर घेऊन जायचं नाही. त्याच्यामुळे जर नंबर ऑफ एम्प्लॉईज मी टेक्स्ट मध्ये आणलं तर मग मला ते दिसतंय बघा. ओके, सोपा आहे ना? जर तुम्हाला ओके, मला हे बघून झालं. आता काय होतंय तर इन्क्रीजिंग ट्रेंड आहे, नंबर ऑफ एम्प्लॉईज इयर बाय इयर ते वाढतच चालले. आता मला काय बघायचंय तर प्रॉफिट पण बघायचंय. ओके, तर मला हे नको आहे तर मी हे आणून इथं हे करते. आणि आता प्रॉफिट इथं ड्रॅग अँड ड्रॉप, तर प्रॉफिट तुम्ही बघू शकता की 2009 ला 340 फक्त होता, 2010 ला जसं जसं एम्प्लॉईज साईज वाढत चालले आणि इयर्स वाढत चालले तसं तसं त्यांचं प्रॉफिट पण वाढत चाललंय. ते पण इन्क्रीजिंग ट्रेंड मध्ये आहे. ओके, तर मला ह्या दोन्ही गोष्टी, मला प्रॉफिट पण पाहिजे आणि नंबर ऑफ एम्प्लॉईज पण एकाच शीट मध्ये पाहिजे. तर मग ते कसं करायचं, इयर हे कॉलम मध्येच ठेवायचं. आणि आता पहिल्यांदा मला नंबर ऑफ एम्प्लॉईज इथं घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर मला प्रॉफिट पण घ्यायचंय. तर आता हे बघा काय झालं, तर 2 लाईन चार्ट तयार झाले. पण मला हे 2 लाईन चार्ट नकोय, मला एकाच लाईन चार्ट मध्ये ह्या सगळ्या व्हॅल्यू पाहिजे. तर आता रोज मध्ये हे दोन मी व्हेरिएबल्स ठेवले, तर दुसऱ्या व्हेरिएबलच्या ड्रॉप डाऊन वरती जायचं, क्लिक करायचं. आता इथं खाली एक ऑप्शन दिसतोय तुम्हाला बघा, ड्युअल ऍक्सिसचा. जर ह्या ड्युअल ऍक्सिस वरती जर क्लिक केलं तर दोन्ही हे एका ह्याच्यामध्ये आलं, तर प्रॉफिट साठी हा ऍक्सेस आहे आणि नंबर ऑफ एम्प्लॉईज साठी हा ऍक्सेस आहे. आणि इथं तुम्हाला दाखवलंय बघा की नंबर ऑफ एम्प्लॉईज इज रिप्रेझेंटेड बाय दिस ब्ल्यू कलर अँड प्रॉफिट इज रिप्रेझेंटेड बाय दिस कलर. सो तुम्ही बघू शकता की इझिली तुम्ही सांगू शकता की 340 ला 340च आहे. ओके ओके, ह्या व्हॅल्यूज का सेम येत आहेत हे मला नक्की माहित नाहीये. ओके ठीक आहे, जस्ट अ सेकंड. प्रॉफिट साठी नंबर, ओके, तर तसं काय झालेलं समजलं का? कारण मी ऑल मध्ये ओनली प्रॉफिटच्या व्हॅल्यू इथं लेबल मध्ये घेऊन गेलेली, त्याच्यामुळं ह्याची व्हॅल्यू आणि ह्याची व्हॅल्यू मॅच होत होती. आता मी काय केलं तर प्रॉफिट मध्ये ओनली प्रॉफिटच घेऊन आले, त्याच्यामुळे आता ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत ह्या प्रॉफिट मध्ये दिसत आहेत बघा, 800. जसं जसं एम्प्लॉईज वाढत चालले तसं तसं प्रॉफिट पण वाढत चालले. अजून एकदा सांगितलं. ओके ठीक आहे, तर ओके, तर मी काय केलेलं आहे तर इयरला ड्रॅग केलेला आहे आणि कॉलम्स मध्ये ड्रॉप केले. ओके, आता मला काय बघायचं आहे तर नंबर ऑफ एम्प्लॉईज बघायचे आहेत पर इयर. आता नंबर ऑफ एम्प्लॉईज बघत असताना आता ही ओनली लाईन आले, मला प्रत्येक पॉइंटला व्हॅल्यू त्याची पाहिजे, मला ते व्हिज्युअलाइज करून बघायचंय. आता जर तुम्ही असंच फक्त जर क्लायंटच्या समोर किंवा ऑफिसच्या मोठ्या माणसांसमोर जर घेऊन गेला तर मग ते म्हणजे काय लाईन आहे. फक्त आम्ही हे बघू शकतो की ट्रेंड म्हणजे अपवर्ड डायरेक्शन चाललाय, पण आम्हाला इथं व्हॅल्यूज दिसत नाही. तर मग ते करण्यासाठी काय करायचं, तर नंबर ऑफ एम्प्लॉईज घ्यायचं आणि लेबल मध्ये ठेवायचं. तर मग तुम्ही आता बघू शकता की 2009 मध्ये त्या कंपनीमध्ये 340 एम्प्लॉईज होते, 2010 मध्ये 450 एम्प्लॉईज होते, 2011 मध्ये 618 एम्प्लॉईज होते अँड सो ऑन. हे इझिली त्यांना बघून सुद्धा समजेल. ओके, पण मला हे पण बघायचं आहे की नंबर ऑफ एम्प्लॉईज आणि
त्या त्या वर्षीचं प्रॉफिट पण मला बघायचंय. तर मी काय केलं, तर इथून प्रॉफिट घेतलं आणि इथं ड्रॉप केलं, तर आता ह्या दोन्हीच्या दोन्ही लाईन्स दिसायला लागल्या बघा. ओके, तर नंबर ऑफ एम्प्लॉईज 340 हे नंबर ऑफ एम्प्लॉईज आहे, पण इथं प्रॉफिट मध्ये पण बघा की 340 येते का, तर आपण मगाशी नंबर ऑफ एम्प्लॉईज इथं टेक्स्ट मध्ये दिलंय, त्याच्यामुळे हे दोन्ही ग्राफ साठी ते सेमच येते. तर आता इथं बघा की ऑल म्हणून इथं मास कार्ड मध्ये इथं ऑल म्हणून एक आहे, हे सेकंड आहे ते सम नंबर ऑफ एम्प्लॉईज आहे, आणि इथं नंबर ऑफ प्रॉफिट आहे, आणि नंबर ऑफ प्रॉफिट मध्ये इथं टेक्स्ट मध्ये म्हणजे लेबल मध्ये काय आलेलं आहे, तर नंबर ऑफ एम्प्लॉईज. इथं मला नंबर ऑफ एम्प्लॉईज नको आहे, तर इथं मला प्रॉफिट पाहिजे, म्हणून इथून मी ड्रॅग केला आणि बाहेर कुठं पण जर तुम्ही नेऊन सोडला तर ते निघून जाणार. आता हे प्रॉफिट घेतलं मी आणि लेबल्स मध्ये ड्रॅग करून ड्रॉप केलं, तर मग इथं तुम्हाला दिसेल की 0.030, 0.020 त्या व्हॅल्यूज आहेत, त्या प्रॉफिटच्या व्हॅल्यूज आहेत. आता हे वेगवेगळ्या ग्राफ्स मला दिसत आहेत, पण मला हे वेगवेगळ्या ग्राफ्स नाही, एकाच ग्राफ मध्ये ह्या दोन्ही व्हॅल्यूज पाहिजेत. तर मग मी काय करणार, तर इथं नंबर ऑफ एम्प्लॉईज हे फर्स्ट आहे आणि मी इथं प्रॉफिट हे सेकंडला घेतलंय, तर मग ही सेकंडच्या ड्रॉपडाऊन वरती जायचं आणि इथं ड्युअल ऍक्सिस म्हणून ऑप्शन आहे, तर त्याच्यावरती क्लिक करायचं. तर मग हे तुम्ही बघू शकता की हे दोन ग्राफ्स एका ग्राफ मध्ये आले. आता समजलं? हो समजलं. ओके, आता या दोन्हीच्या दोन्ही लाईन चार्ट्सच आहेत, पण मला काय करायचंय, हे प्रॉफिट जे आहे का नाही हे बार चार्ट मध्ये करायचंय, आणि हे नंबर ऑफ एम्प्लॉईज आहे ते ह्या चार्ट मध्ये लाईन चार्ट मध्ये असलं तरी चालेल. तर मग इथं बघा, इथं ऍटोमॅटिक म्हणून एक ऑप्शन आहे, त्याच्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर ऍटोमॅटिक त्यांना जसा डेटा बघितला तसं त्याने लाईन चार्ट ऍटोमॅटिकली दिलं, पण मला नाही, मला बार चार्टच पाहिजे. ओके, तर तुम्ही एकाच लाईन चार्ट आणि दुसऱ्याचं बार चार्ट असं वेगवेगळं तुम्ही करू शकता. समजा मला अजून दुसरं हे आहे बघा की इथं सर्कल आहे, तर सर्कल घेतलं तर मग इथं काय होतंय, तर त्या व्हॅल्यूचं ओनली सर्कल्स मध्ये येते. जर इथं मी स्क्वेअर्स घेतलं तर ते स्क्वेअर्स दिसणार. नंतर टेक्स्ट घेतलं तर ओनली टेक्स्ट दिसणार. ओके, आणि मग मला काय पाहिजे, तर हे बार मध्ये पाहिजे आणि ह्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या वरच्या सर्कल मध्ये पाहिजे. तर आता मी काय करणार, की ह्याच मार्क्स कार्ड ड्रॉप करणार आणि ह्याचं ओपन करणार, आणि इथं नंबर ऑफ एम्प्लॉईज आहे, तर नंबर ऑफ एम्प्लॉईज मला कशामध्ये पाहिजे, तर मला स्क्वेअर मध्ये पाहिजे. तर स्क्वेअर मध्ये जर मी क्लिक केलं तर तुम्ही बघू शकता की इथं नंबर ऑफ एम्प्लॉईज ह्याच्यामध्ये आहे, तर जेव्हा 2009 होते तेव्हा 340, 2010 415, म्हणजे आपण किती इफेक्ट ह्याच्यामध्ये ऍड करू शकतो. ओके, हे आपल्याला दिसून येतं. आता मला हे नंबर ऑफ एम्प्लॉईज हे नकोच आहे. ओके, तर इथं राईट क्लिक केलं आणि शो हेडर्स वरती क्लिक केलं, तर दोन्ही साईडचं बघा हेडर्स गेलं, म्हणजे काय, तर एक्स ऍक्सिस जे इकडच्या साईडला होता इकडच्या साईडला होता तो ऍक्सिस गेला, आणि आता ह्या व्हॅल्यूज डायरेक्टली आपल्याला दिसायला लागल. ओके, आता मला काय करायचंय, की हे कॉलम्स जे आहे ते रो मध्ये घ्यायचं आणि हे रो जे आहे ते कॉलम मध्ये घ्यायचंय. तर आता हे मॅन्युअली आपण करत बसणार का, तर इयर हिथनं घ्यायचं, इथं ड्रॉप करायचं, सम ऑफ एम्प्लॉईज वरती घ्यायचं, प्रॉफिट वरती घ्यायचं, हे असं करण्यापेक्षा इथं हा स्वॅप रोज अँड कॉलम्स हा ऑप्शन आहे बघा. तर ह्याच्यावरती मी क्लिक केलं तर हा चार्ट तयार होतो, म्हणजे काय, तर रोने बार चार्ट तयार होतो आणि ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या तशाच राहतात. ओके, म्हणजे स्वॅप करणं किती इझी आहे.